विद्यार्थी मित्रांनो आज आपण आता संयुक्त राष्ट्राची पहिली शाखा पहिले अंग आमसभा याबद्दल माहिती घेणार आहे आमसभेला महासभा असे सुद्धा म्हणतात मग या आमसभेमध्ये आम एकूण किती सदस्य असतात तर जे संयुक्त राष्ट्राचे एकूण सभासद असतात सदस्य असतात तेवढेच सदस्य हे आमसभेमध्ये असतात म्हणजे एकशे त्र्याण्णव देशचे प्रतिनिधी या आमसभेमध्ये असतात मग या आमसभेमध्ये सर्व देश देश श्रीमंत असो गरीब आहे किंवा त्या त्यांचा भौगोलिक आकार कमी असला त्या देशाचा तरी त्या परिपूर्ण देशांना त्या ठिकाणी समान दर्जा मिळतो तसेच या सर्व देशांचं जेव्हा एकमत होईल त्यावर ते, ते निर्णय घेतात या आमसभेमध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये हो त्यांचं अधिवेशन चालतं या अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होते मग या अधिवेशनामध्ये चर्चा करणारे विषय कोणकोणते आहेत पहिला आहे पर्यावरण म्हणजे जागतिक प्रश्न आहे पर्यावरण म्हणजे आपला पहि आता समजून घ्या पर्यावरण का भारतापुरताच मर्यादित नाही आहे अनेक राष्ट्रांचा परिपूर्ण जगासाठी आहे कारण की एका देशाने पर्यावरणाची काळजी घेतली दुसऱ्या दुसऱ्या देशाने पर्यावरणाची काळजीच घेतली नाही तर काय प्रश्न तिथे निर्माण होईल म्हणून तिथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न पर्यावरणाविषयी दुसरा आहे निशस्त्रीकरण त्या असे काही अनेक प्रश्न असतात जागतिक लेवलवरचे प्रश्न जागतिक शांतता टिकवून <स्टीव> ठेवण्यासाठी प्रश्न हिच्यावर काय करतात बहु बहुमताने निर्णय या आमसभेमध्ये घेतले जातात आणि हे एकशे त्र्याण्णव देश एकत्र येऊन तिच्यावरती आमसभा एक आंतरराष्ट्रीय संघटना असल्या असल्याकारणास्तो ती एक व्यासपीठ आंतरराष्ट्रीय संघटना त्या ठिकाणी निर्माण करते तसंच या आमसभाचं कार्य काय आहे तर आमसभेचं सगळ्यात महत्वाचं एक कार्य असं आहे की जी सुरक्षा परिषद आहे आमसभेची दुसरी शाखा म्हणजे सुरक्षा परिषद त्या सुरक्षा परिषदेचे जे सदस्य असतात कोणते अस्थायी सदस्य अस्थायी अस्थायी सदस्य म्हणजे काय फक्त दोन वर्षांसाठी असतात ते दोन वर्ष दोन वर्ष झाले ते बरखास्त होतात पुन्हा काही वर्षांनी त्यांची निवड असते म्हणजे अस्थायी सदस्यांची निवड करणे तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे जे महासचिव असतील त्या महासचिवांची निवड करणे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय न्यायालयामधील न्यायाधीश म्हणजे न्यायाधीश काय करतात आंतरराष्ट्रीय न्यायालय जे तंटे सोडवण्यासाठी असतात दोन देशांमधील वाद सोडवण्यासाठी जे न्यायाधीश असतात न्यायालय असतात त्या न्यायाधीशांची नेमणूक करणे तसंच संयुक्त वाश राष्ट्र यांचं परिपूर्ण वार्षिक अंदाजपत्रक म्हणजे वर्षभरामध्ये काय करायचं आहे याचा एक आराखडा तयार करण्याचं काम हे आमसभा करत असते नमस्कार विद्यार्थी मित्र